पुढची बातमी बघूया। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोठा दावा केलेला आहे। नुकतेच जामिनावर सुटलेले आपले जावई समीर खान यांना एनसीबीनं खोट्या केसमध्ये अडकवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। समीर यांच्या घरातील पंचनाम्यामध्ये कोणतंही ड्रग्ज सापडलेलं नसल्याचं एनसीबीनं आपल्या पंचनाम्यात नमूद केलंय, तर सेशन्स कोर्टानंही निरीक्षण नोंदवलेलं आहे। सेशन्स कोर्टाच्या 19 पानी ऑर्डरचा आधार घेत नवाब मलिक आता हायकोर्टात धाव घेणार आहेत। तसंच हे प्रकरण रद्दबातल करण्यासाठी अपीलही करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिलेली आहे। गुटख्याचा व्यापार करणाऱ्या आपल्या जावयावर एनसीबीनं खोटी कलम लावून गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी आता केलेला आहे। तसंच एनसीबीनं खोटा खटला दाखल करून आपल्याला बदनाम करण्याचं कुभांड रचल्याचा दावा सुद्धा मलिक यांनी केलाय। नवाब मलिक आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये ते आता नवा आणखी कोणता खुलासा करतात, एनसीबीवर नेमके कोणत्या प्रकारचे आरोप करतात हे पाहावं लागेल। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवर। स्वाती, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काही गंभीर स्वरूपाचे आरोप पुन्हा एकदा केलेले आहेत आणि एनसीबीवर त्यांच्या टीकेचा आरोपांचा रोख सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून असल्याचं आपण पाहतो आहोत। आज ते पुन्हा एकदा काही धक्कादायक खुलासे करतील पत्रकार परिषद घेऊन, काय नेमकं त्याबद्दल स्वाती सांगताय? खरं तर आपण बघितलं की काही तासांपूर्वी म्हणजे कालच शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी प्रेसला म्हणजे पत्रकार परिषद घेताना त्यांनी नवाब मलिक यांची खरं तर पाठराखणच केली, पाठच थोपटली आणि त्यानंतर नवाब मलिक यांना अधिकच बळ मिळालं असं म्हणायला हरकत नाहीये। कारण आपल्या पक्षाचा सर्वोच्च नेता जेव्हा आपल्याला आपली पाठ थोपटते तेव्हा साहजिकच आहे की माणसाला अधिक करण्याची ऊर्जा मिळते। पण या प्रकरणात जर आपण बघितलं की नवाब मलिकांनी आतापर्यंत 2 प्रेस कॉन्फरन्स घेत समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आणि कदाचित त्यांनी पहिल्यांदा असा पायंडा पडलाय राजकीय प्रेस कॉन्फरन्स घेत असताना प्रेझेंटेशन करणं आणि त्या संदर्भातले प्रूफ किंवा त्या संदर्भातले व्हिडिओ आणि फोटो देणं हा त्यांनी एक नवा पायंडा पडलेला आहे जो आपण मागच्या 2 प्रेस कॉन्फरन्स मध्ये बघितला। त्यामुळे जेव्हा पण आता नवाब मलिक पीसी घेतात तेव्हा आता कोणता नवा व्हिडिओ किंवा कोणते नवे फोटो समोर आणणार आहे याच्याबद्दलच चर्चा अधिक होत असते आणि काही वेळातच या चर्चेला पूर्णविराम लागेल। कारण 11 नवाब मलिक हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणखी काही प्रेझेंटेशन करून विशिष्ट त्यांचा रोख जो आहे सातत्यानं तो समीर वानखेडे एनसीबी आणि यांच्या कारवायांवर असतो। त्यांनी आतापर्यंत जे आरोप केलेत ते आरोपांच्या दृष्टीनं म्हणजे अजूनही त्यांची सत्यता पडताळायची आहे किंवा अजूनही त्यावर कोणत्याही प्रकारची सत्यता पडताळली गेली नाही। पण त्यांनी जे व्हिडिओ आणि फोटोमधनं लोकांसमोर जे आणलं ते जर गंभीर असेल तर नक्कीच याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे। त्यामुळे आज नवाब मलिक कोणता आणखी व्हिडिओ समोर आणतात किंवा कोणता आणखी गौप्यत फोट करतायत हे बघणं आज खूप महत्वाचं ठरणार आहे। अजिंक्य, बिलकुल स्वाती, आणि नवाब मलिक हायकोर्टात देखील धाव घेणार असल्याचं समजतं आहे, कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या जावयाच्या अटकेनंतर जो काही पंचनामा झालेला होता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज सापडलं नाही, एनसीबीच्या पंचनाम्यात काही उल्लेख याबद्दलचा नाही, या अनुषंगानं चुकीची कलमं लावली गेली, आपल्या एकंदरीतच सगळ्या अब्रू नुकसानीसंदर्भात देखील ते बोलले होते, या सगळ्याचा थेट परिणाम येत्या काही दिवसांमध्ये बघायला मिळू शकेल असं वाटतं का? हायकोर्टात ते धाव घेणार आहेत असं समजतंय त्या अनुषंगानं? नक्की, कारण आपण जर बघितलं की आतापर्यंत त्यांच्या जावयांना जेव्हा अटक झाली त्यानंतर त्या संदर्भात त्यांनी बोलणं टाळलं होतं, ते कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देत नव्हते। पण पहिल्यांदा जेव्हा पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही हे सगळं का करताय, तुमच्या जावयाची अटक झाल्यानंतर करताय का, तर त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या जावयाची अटक झाल्यानंतर मी कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलं नाही, कारण त्यांची ती लढाई आहे आणि ते माझी मुलगी आणि माझा जावई मिळून ते लढतायत। पण गेली 8 कोणत्याही प्रकारे जामीन मिळू नये यासाठी एनसीबीनं आपला पूर्ण प्रयत्न केले आणि कोणत्याही प्रकारची अशी कोणती वस्तू सापडली नसली नाही आणि तरीही करण्यात आले। त्यामुळे हा एनसीबीचा पूर्णपणे एक बनाव आहे हे सातत्यानं तर ते मागच्या 2 प्रेस कॉन्फरन्स पासून म्हणत आलेत। त्यामुळे नेमकं आता जे काही घडामोडी घडतात त्यानंतर कदाचित नवाब मलिक ही कोर्टाची पायरी चढू शकतील, अब्रू नुकसान त्याचबरोबर जो काही मानसिक त्रास झाला त्या संदर्भात ते नक्कीच न्याय मागण्याचा प्रयत्न करतील। बिलकुल स्वाती, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।